नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या सगळ्यांचं आपल्या ऑनलाईन वर्गामध्ये कायझेन अड्डा। आपण यापूर्वी सुद्धा अपूर्णांक या घटकावर एक व्हिडिओ टाकलेला होता आणि त्यावेळेसच मी तुम्हाला असं सांगितलेलं होतं की अपूर्णांक हा स्पर्धा परीक्षेमधला परीक्षकांचा सगळ्यात आवडता घटक आहे। त्या घटकावर पुन्हा पुन्हा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न आतापर्यंत परीक्षेला आलेले आहेत। काही प्रश्नांचा आपण त्यावेळी सराव केलेला होता आणि काही प्रश्न आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत ते जवळपास सर्वच सर्व प्रश्न बँकिंगची परीक्षा असेल, स्टाफ सिलेक्शन असेल किंवा एमपीएससीची परीक्षा असेल त्या परीक्षांना येऊन गेलेले आहेत। त्या प्रश्नांचा सराव आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आजच्या तासाला सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना आठवण करून देतो, आपण जर हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर हा चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्या समोरचं बेलचं आयकॉन दाबा की जेणेकरून आमच्या येणाऱ्या सर्व व्हिडिओंचे नोटिफिकेशन जे आहेत ते तुम्हाला मिळत जातील। चला अपूर्णांक, चला समोर प्रश्नाकडे लक्ष द्या मित्रांनो। 2/7, 3/8, 5/11, 9/16 आणि 4/9 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लावल्यास शेवटून दुसऱ्या स्थानावर कोणता अपूर्णांक येईल? हा बऱ्याच वेळा पुन्हा पुन्हा अनेक परीक्षांमध्ये येऊन गेलेला प्रश्न आहे। 4-5 अपूर्णांक आपल्याला दिलेले असतात आणि या अपूर्णांकाचा चढता क्रम लावा किंवा उतरता क्रम लावा अशा आशयाचा प्रश्न आपल्याला दिलेला असतो। त्यावेळेस अपूर्णांकाचा लहान मोठेपणा आपल्याला ठरवता आला पाहिजे आणि मग या ठिकाणी अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवत असताना या ठिकाणी अंशही समान नाहीत आणि छेदही समान नाहीत अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपल्याला याचा चढता किंवा उतरता क्रम लावायचा असतो, याचा लहान मोठेपणा ठरवायचा असतो, त्यावेळेस एक अतिशय छोटीशी क्लुप्ती तुम्हाला सांगतो। समोर पहा, 2/7, 3/8, 5/11, 9/16 आणि 4/9 या अपूर्णांकामध्ये अंशाच्या समोर एक एक शून्य ठेवून द्यायचा आणि त्याला छेदाने भाग द्यायचा। या ठिकाणी शून्य ठेवून न देता जरी भाग दिला तरी सुद्धा आपल्याला उत्तर मिळणार आहे। पण लक्षात ठेवा, बऱ्याच वेळा अंशस्थानची संख्या लहान असते, या ठिकाणी 3 आहेत पहा, छेदस्थानची संख्या मोठी असते 8 आणि मग तो भाग देताना आपल्याला अडचण येते। म्हणून या ठिकाणी आपण प्रत्येक अंशाच्या समोर एक एक शून्य ठेवून दिलेला आहे आणि आता आपण या ठिकाणी भाग देणार आहोत। 7 × 2 = 14, खाली उरले 6, 7 × 8 = 56, 8 × 3 = 24, खाली उरले 6, 8 × 7 = 56, 11 × 44, खाली उरले 6, 11 × 5 = 55, 16 × 5 = 80, खाली उरले 10, 16 × 96, 9 × 36, खाली उरले 4, 9 × 36। या ठिकाणी लक्ष द्या मित्रांनो, आपण या व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर केलेलं आहे की जेणेकरून आपल्याला नुसत्या अपूर्णांकाकडे पाहून सुद्धा अपूर्णांकाचा लहान मोठेपणा या ठिकाणी सांगता येईल। आता या 5 अपूर्णांकाकडे पहा, इथं सर्वात लहान अपूर्णांक कोणता आहे तर 2.8, म्हणजेच 2/7 हा सर्वात लहान अपूर्णांक आहे। त्याच्यापेक्षा मोठा अपूर्णांक आहे 3.7, म्हणजेच 3/8 हा त्याच्यानंतरचा अपूर्णांक आहे। याच्यापेक्षा मोठा अपूर्णांक आहे 4.4, म्हणजेच 4/9 हा अपूर्णांक आहे। त्याच्यापेक्षा मोठा अपूर्णांक आहे 4.5, म्हणजेच 5/11 आणि सर्वात मोठा अपूर्णांक जो आहे तो 5.6, म्हणजेच 9/16 हा या अपूर्णांकाचा चढता क्रम झाला। आता आपल्याला यापैकी सुरुवातीचं पद कोणतं, शेवटचं पद कोणतं, मध्यभागी येणारं पद कोणतं, शेवटून दुसरं कोणतं, सुरुवातीपासून दुसरं कोणतं, सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या पदाची बेरीज किती होते, सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या पदामध्ये फरक कितीचा आहे, असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारलेले असतील। त्या अगोदर फक्त आपल्याला याची तुलना करता आल्या पाहिजे। या प्रश्नामध्ये पहा, शेवटून दुसऱ्या स्थानावर येणारा अपूर्णांक कोणता, तर शेवटून दुसऱ्या स्थानावर येणारा अपूर्णांक आहे 5/11। चला पुढच्या प्रश्नाकडे। समोर लक्ष द्या मित्रांनो, या ठिकाणी 3.47 × 3.47
त्याच अपूर्णांकाला त्याच अपूर्णांकाने गुणलेला आहे, याचा अर्थ 3.47 चा स्क्वेअर आहे, लक्षात घ्या। वजा 2.36 गुणिले 2.36 म्हणजे या ठिकाणी सुद्धा त्याच अपूर्णांकाला त्याच अपूर्णांकाने गुणलेला आहे, याचा अर्थ 2.36 चा वर्ग आहे। आणि छेदस्थानी 6.83 असा अपूर्णांक दिलेला आहे। हा प्रश्न ज्यावेळेस आपल्याला सोडवायचा आहे मित्रांनो, यापूर्वी वर्ग वर्गमूळ आणि घन घनमूळ हा घटक ज्यावेळेस आपण पाहिला त्यावेळेस सुद्धा अशा आशयाचा प्रश्न जो आहे तो आलेला होता। या ठिकाणी थोडस बारकाईने जर पाहायचा प्रयत्न केला तर 3.47 आणि 2.36 या दोघांची बेरीज जी आहे ती छेदस्थानी आलेली आहे 6.83। लक्षात घ्या, या दोघांची बेरीज एवढी येत आहे। म्हणजेच जर आपण या ठिकाणी 3.47 ला ए म्हटलं आणि 2.36 ला बी म्हटलं तर या उदाहरणाची रचना जी आहे ती ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन ए प्लस बी अशी होते। लक्षात घ्या, ए चा वर्ग वजा बी चा वर्ग आणि छेदस्थानी ए अधिक बी दोघांची बेरीज दिलेली आहे। अशी ज्यावेळेस रचना असेल, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ज्यावेळेस असेल त्यावेळेस, मी यापूर्वीही तुम्हाला सांगितलं होतं आताही परत सांगतो, ज्या ज्या ठिकाणी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अशी रचना येईल त्यावेळेस डोळे झाकून असं म्हणायचं ए प्लस बी आणि ए मायनस बी, छेदस्थानी ए प्लस बी आहे, या ठिकाणी ए प्लस बी ला ए प्लस बी कॅन्सल होईल आणि ए मायनस बी हे ह्या प्रश्नाचं उत्तर असेल। म्हणजेच 3.47 वजा 2.36 हे या प्रश्नाचं उत्तर असेल। आणि जर ही वजा बाकी केली तर उत्तर आपल्याला 1.11 असं मिळेल। लक्षात घ्या मित्रांनो, हा सोडवण्याचा प्रश्न नाही, हा प्रश्न पाहिल्या बरोबर दुसऱ्या क्षणी आपल्या लक्षात यायला पाहिजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन ए प्लस बी आहे, ए प्लस बी ला ए प्लस बी कॅन्सल होईल आणि ए मायनस बी हे याचं उत्तर येईल। म्हणजे याच्यामधून ही संख्या वजा करा आपल्याला उत्तर मिळेल। हा पाहता क्षणी सोडवण्याचा प्रश्न आहे। चला पुढे समोर पहा मित्रांनो, या ठिकाणी दिलेला प्रश्न जो आहे हा प्रश्न लांबलचक दिसतो आहे, मोठा प्रश्न दिसतो आहे आणि बऱ्याच वेळा अपूर्णांकामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारची रचना प्रश्नाची दिलेली असते। प्रश्न जेवढा मोठा दिसत असतो तेवढा तो प्रश्न जास्त सोपा असतो, हे लक्षात घ्या। या ठिकाणी सुद्धा जाणीवपूर्वक पाहायचा प्रयत्न करा, 0.21 × 0.21 × 0.21 याचा अर्थ 0.21 चा हा क्यूब आहे, घन आहे आणि या ठिकाणी 0.021 × 0.021 × 0.021 म्हणजेच 0.021 चा हा घन आहे। छेदस्थानी सुद्धा या ठिकाणी 0.63 × 0.63 × 0.63 म्हणजे 0.63 चा हा घन आहे आणि या ठिकाणी 0.063 म्हणजे 0.063 चा हा घन आहे। आता याच्याही पलीकडे अजून बारकाईने पाहायचा प्रयत्न केला तर आपल्या असं लक्षात येईल 21 + 21 = 63 इथं दशांश चिन्हानंतर दोन घर आहेत, इथं सुद्धा दशांश चिन्हानंतर दोन घर आहेत, या ठिकाणी दशांश चिन्हानंतर तीन घर आहेत, इथे दशांश चिन्हानंतर तीन घर आहेत, 21 + 21 = 21 + 63 म्हणजे प्रश्न सोपा आहे, फक्त तो सोडवण्याची क्लुप्ती आपल्या डोक्यामध्ये आली पाहिजे। या ठिकाणी 2 मिनिटांसाठी हा जो 0.21 आहे 2 1 आहे याला ए म्हणा आणि 0.021 आहे याला 2 मिनिटांसाठी बी म्हणा। आता उदाहरणाची रचना कशी होईल ते पहा, a × a × a + b × b × b छेद, समोर पहा या ठिकाणी 0.63 आहे, या 63 च जर मी डिव्हायडेशन 3 × 0.21 असं लिहिलं तर कुणालाही काहीही अडचण असण्याचं कारण नाही, कारण याचा गुणाकार सुद्धा 0.63 किंवा 63 असा येणार आहे आणि या ठिकाणी सुद्धा 3 × 0.02 याचा गुणाकार 0.063 असा येणार आहे।
याची रचना जी आहे ती मी अशा पद्धतीने लिहिणार आहे आणि याची रचना जी आहे ती मी अशा पद्धतीने लिहिणार आहे, कोणाला काही अडचण असायचं कारण नाही। या ठिकाणी 3a गुणिले 3a गुणिले 3a अधिक 3b गुणिले 3b गुणिले 3b, याचाच अर्थ असा आहे a गुणिले a गुणिले a म्हणजे a क्यूब अधिक b गुणिले b गुणिले b म्हणजे b क्यूब अपॉन 3 गुणिले 3 गुणिले 3, 3 त्रिक 9 आणि 9 त्रिक 27 a क्यूब प्लस 3 त्रिक 9 9 त्रिक 27 b क्यूब। रचना कशी झाली लक्षात घ्या, a क्यूब प्लस b क्यूब अपॉन या ठिकाणी 27 आहेत या ठिकाणी 27 आहेत, 27 कॉमन काढलेले आहेत, a क्यूब प्लस b क्यूब। वरचा आणि खालचा कंस एकमेकाला कॅन्सल होईल आणि उदाहरणाचं उत्तर येईल 1/27। चला पुढे। चला मित्रांनो समोर पहा आपल्या प्रश्नाकडे। हा प्रश्न सुद्धा अतिशय सोपा आहे, प्रश्नाकडे पाहण्याची नजर आपली डेव्हलप झालेली असली पाहिजे। हा प्रश्न जरी अपूर्णांक या घटकावर दिलेला असेल तरी सुद्धा या ठिकाणी याला जर आपण a म्हटलं आणि याला जर आपण b म्हटलं तर a क्यूब मायनस b क्यूब अशी रचना आहे आणि छेदस्थानी a स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर अशी उदाहरणाची रचना आहे। मग 2 मिनिटासाठी याला आपण a म्हणू आणि याला आपण b म्हणू। आता उदाहरणाची रचना a क्यूब मायनस b क्यूब अपॉन a स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर अशी झालेली आहे। आता जर आपल्याला a क्यूब मायनस b क्यूब याचं डिव्हायडेशन करता येत नसेल तर आपल्याला हा प्रश्न थोडासा अवघड वाटेल, पण ज्यांना a क्यूब मायनस b क्यूबचा विस्तार माहिती आहे, याचा विस्तार असा आहे a मायनस b कंसामध्ये a स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर आणि छेदस्थानी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर आहे, या ठिकाणी या कंसाला कंस कॅन्सल होईल, फक्त ए मायनस बी शिल्लक राहील, म्हणून ए मायनस बी हे या प्रश्नाचं उत्तर आहे। या ठिकाणी ए म्हणजे 2.75 आणि बी म्हणजे 2.25 आणि दोघांची जर आपण वजाबाकी करायचा प्रयत्न केला तर 0.5 हे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे। हा प्रश्न सुद्धा सोडवायचा नाही, प्रश्न पाहिल्यानंतर आपल्या लक्षात यायला पाहिजे ए क्यूब मायनस बी क्यूब आणि खाली छेदस्थानी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर दिलेला आहे, म्हणजेच ए मायनस बी हे याचं उत्तर येईल, दोघांची वजाबाकी करा आपल्याला उत्तर मिळेल। चला पुढे पहा समोर मित्रांनो, प्रश्न एकदम सोपा आहे आणि दिसायला तर तो एकदम सोपा दिसतो आहे। 0.63 आवर्ती अधिक 0.37 आवर्ती आणि या दोघांची आपल्याला बेरीज करायची आहे। आता या ठिकाणी लक्षात घ्या, ज्या वेळेस अपूर्णांक आवर्ती दशांश अपूर्णांक असतो त्यावेळेस याचं व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करत असताना दशांश चिन्हानंतर जेवढी घर आवर्ती आहे तितक्या वेळा छेदस्थानी 9 येत असतो, म्हणजेच याचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करताना 63/99 असं रूपांतर होईल अधिक 37/99 असं रूपांतर होणार आहे। या ठिकाणी छेद समान झाला, आता दोघांची बेरीज करता येईल, 63 + 37 = 100 आणि 100/99 99 खाली उरला 1 आणि 99 तसेच राहतील। या ठिकाणी 1 हा पूर्णांक आहे आणि 0.99 हा अपूर्णांक आहे, मग याचं उत्तर जे आहे 1.9 चिन्ह लक्षात घ्या, छेदस्थानी 2 वेळा 9 आलेला आहे, याचा अर्थ अंशस्थानी 2 घर जे आहेत ते आवर्ती असणार आहेत आणि म्हणून 0.1 हे घर आवर्ती असणार आहे, हे या प्रश्नाचं उत्तर आहे। आता बऱ्याच वेळा काय होईल समजावून घ्या, आपल्याला असं वाटतं की हा प्रश्न एकदम सोपा आहे, परंतु या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1 जो आहे तो पर्याय क्रमांक 1 1.1 आवर्ती असा असणार आहे।
आपण या ठिकाणी 99 199 आणि वर एक उरला छेदस्थानी 99 मास 1.1 आवर्ती असं उत्तर आपलं येईल आणि पर्याय क्रमांक एक तो दिलेला असेल त्यामुळे आपलं कन्फ्युजन या ठिकाणी होणार आहे आणि आपण सहजच हे उत्तर लिहून टाकू परंतु लक्षात घ्या या ठिकाणी छेदस्थानी 2 वेळा 9 आलेले आहेत याचा अर्थ अंशस्थानचे 2 घर आवर्ती आहेत आणि म्हणून ते नुसते 1 न येता 01 येणार आहे आणि म्हणून 1.01 आवर्ती हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि नेमकंच पेपर सेटरने हा पर्याय क्रमांक जो आहे तो 4th क्रमांकावर दिलेला असणार आहे. चला पुढे चला समोर बघा मित्रांनो परत एकदा प्रश्न दिसतो आहे आणि तो प्रश्न सोपा दिसतो आहे परंतु या प्रश्नाचे ऑप्शन्स जे असतात ते कन्फ्युजिंग दिलेले असतात. या ठिकाणी 0.333 अनंत काळापर्यंत याचाच अर्थ 0.3 आवर्ती असा हा पूर्णांक आहे गुणिले या ठिकाणी सुद्धा 0.666 आणि पुढे टिंब 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 दिलेले आहेत याचा अर्थ हा 0.6 आवर्ती आहे आणि ज्या वेळेस एखादा अपूर्णांक हा आवर्ती दशांश अपूर्णांक असतो त्यावेळेस त्याचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करताना दशांश चिन्हानंतर जेवढे घर आवर्ती असतील तेवढे छेदस्थानी 9 लिहायचे असतात. या ठिकाणी 3/9 हे याचं व्यवहारी अपूर्णांकातील रूपांतर असेल आणि याचं 6/9 हे व्यवहारी अपूर्णांकातील रूपांतर असेल. लक्षात घ्या 3 × 18 आणि 9 × 9 म्हणजे 81 किंवा 9 × 9 असे लिहिले तरी चालतील. 9 × 1 = 9, 9 × 2 = 18 2/9 हे या प्रश्नाचं उत्तर आहे परंतु हे उत्तर ऑप्शन मध्ये कुठेही दिलेलं नाही. मग लक्षात घ्या या ठिकाणी छेदस्थानी जर 9 असतील तर समजावून घ्या तो आवर्ती दशांश अपूर्णांक आहे. छेदस्थानी 9 असतील तर समजावून घ्या तो आवर्ती दशांश अपूर्णांक आहे. मग या ठिकाणी सुद्धा छेदस्थानी 9 आहेत म्हणजे हा सुद्धा आवर्ती दशांश अपूर्णांक आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर 0.222 असं असणार आहे. चला पुढे 5 मित्रांनो पुढचा प्रश्न. 2 संख्यांचा गुणाकार 0.008 असून 1 संख्या 1/5 असेल तर दुसरी संख्या शोधा. या ठिकाणी लक्षात घ्या 2 संख्यांचा गुणाकार आपल्याला दिलेला आहे आणि 1 संख्या दिलेली आहे दुसरी संख्या आपल्याला शोधायची आहे. समजा दुसरी संख्या जी आहे ती एक्स आहे. मग एक्स आणि 1/5 यांचा गुणाकार जो आहे तो 0.008 असा दिलेला आहे. आता या ठिकाणी 1 अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांक आहे आणि दुसरा अपूर्णांक दशांश अपूर्णांक आहे. दोघांचंही एकतर व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करून घ्या किंवा दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घ्या. आपण याचं व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करू. लक्षात घ्या या ठिकाणी 1/5 जे आहे हे गुणिले आहेत ते ज्यावेळेस बरोबर चिन्हाच्या पलीकडे जातील त्यावेळेस ते भागिले होतील. लक्षात घ्या मग 1/5 जे आहेत हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले तर भागिले 1/5 होतील आणि 1/5 ने भागायचं म्हणजेच 5 ने गुणायचं आहे. त्यापूर्वी याच आपण व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करून घेऊ. 8 आणि छेदस्थानी 1 वर 1, 2, 3, 0 येणार आहेत गुणिले हे 5 या ठिकाणी भागिले इकडे गेल्यानंतर ते गुणिले होणार आहे. 5 × 1 = 5, 5 × 2 = 10 आणि 2 × 1 = 2 आणि 2 × 8 म्हणजेच 4/100 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे किंवा 0.04 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न दिसायला सोपा जरी दिसत असला तरी या ठिकाणी आपलं दशांश चिन्ह जे आहे ते दशांश चिन्हाची जागा माग पुढे त्या ठिकाणी कुठेतरी होत असते बऱ्याच वेळा असा भाग देताना आणि नेमका सोपा प्रश्न जो असतो तो चुकण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा प्रश्नांकडे थोडंसं जाणीवपूर्वक लक्ष द्या कारण हे आपले हक्काचे मार्क असतात. चला पुढे
समोर बा मित्रांनो, हा सुद्धा बऱ्याच परीक्षांमध्ये येऊन गेलेला प्रश्न आहे। दशांश अपूर्णांक आणि घातांक या दोन घटकांपासून एकत्र बनवलेला हा प्रश्न आहे। आपल्याला दशांश अपूर्णांकाची ही संकल्पना क्लियर झालेली असणं गरजेचं आहे आणि घातांकाची संकल्पना सुद्धा क्लियर झालेला असणं गरजेचं आहे। तर आपल्याला या प्रश्नाचं न सोडवता उत्तर सहजासहजी लिहिता येईल। लक्षात घ्या, या ठिकाणी दशांश चिन्हानंतर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 घर दिलेली आहेत। आणि आता तुम्हाला काय सांगतो ते नीट लक्ष द्या। दशांश चिन्हानंतर जेवढी घर असतात तेवढा 10 ऋण घात असतो, लक्षात घ्या। या ठिकाणी दशांश चिन्हानंतर 3 आणि 3, 6 आणि 2, 8 दशांश चिन्हानंतर 8 घर आहेत। याचा अर्थ असा आहे, उत्तरामध्ये सुद्धा जर इथं प्रश्नामध्ये दशांश चिन्हानंतर 8 घर असतील तर उत्तरामध्ये सुद्धा दशांश चिन्हानंतर 8 घर असायला पाहिजेत। या ठिकाणी 2 घर ऑलरेडी दिलेली आहेत, आणखी 6 घर उत्तरामध्ये असण्याची गरज आहे आणि म्हणून 5.79×10 आणखी 6 घर शिल्लक राहिलेली आहेत, म्हणून -6 घात आणि म्हणून या ठिकाणी x ची किंमत जी आहे ती -6 येणार आहे। अतिशय साधी कन्सेप्ट आहे, समजावून घ्या, हे मार्क जाऊ देऊ नका मित्रांनो। तर पहा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांक या घटकावरचे काही प्रश्न जे आहेत ते प्रश्न पाहिलेले आहेत। परंतु तरी सुद्धा लक्षात ठेवा, अपूर्णांक हा घटक म्हणजे एक महासागर आहे। याच्यावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचं व्हेरिएशन असलेले प्रश्न जे आहेत ते विचारलेले आहेत आणि विचारले जाण्याची शक्यता सुद्धा असते। या घटकावरचे डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न जे आहेत ते आपण अजूनही पाहिलेले नाहीत, त्या प्रश्नासाठी आपल्याला तिसऱ्या व्हिडिओची वाट पाहावी लागणार आहे। आपल्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न जे आहेत ते प्रश्न घेणार आहोत। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्या आणि जर आपण हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून त्याच्या समोरचं बेल आयकॉन दाबा। आजच्या दिवसापुरती आपली रजा घेतो, यानंतर पुन्हा एकदा उद्या नवीन घटक असा भेटू, तोपर्यंत नमस्कार।